Subscribe to our channel, press the bell icon and never miss an update from Latestly. Hey, बोलू ना पता किसे? कपड़े कर? यांना पैसे वाला सगळे. सर? इधर कर. हां सर, 2 मिनिट. नहीं नहीं नहीं, आओ पैसे दिया तुम्हाला. मोटरसाइकिल की चाबी है दे रहे अन्ना, मोटरसाइकिल दे, लाइव चालू कर रहे बाकी साला साइकिल चलो तुम्हें चला साइकिल चलो हर दे हर बेंचे पैसे घे अन्ना, मेरे बेंचे पैसे घे, चॉकलेटचे पैसे घे, पैंट घे इकडे वो सर मने वो कार्ड हॉस्पिटल ला, आम्ही सगळे अंगावरचे कपडे काढून आमचे जे पैसे आहे ना ते त्यांना देतो. लवकर तुम्ही एका वेळेला मी चट्टी काढणार आहे आता. अमन सर, मी चट्टी काढल आता डायरेक्ट. मी चट्टी काढल चट्टी. तुम्हाला सांगतो, या कॉर्पोरेट हॉस्पिटलला पैसे पाहिजे, लोकांचे नरडे आवळून आवळून पैसे पाहिजे. हे गरीबाचं पोर आहे, परिटाचं पोर आहे, इस्त्री करून पैसे कमवतं. त्याचा हक्काचा पैसा त्याला पाहिजे तो देऊन नाही राहिले, छळून राहिले, रक्त पिऊन राहिले सगळे कॉर्पोरेट हॉस्पिटल. आज आम्ही आमच्या अंगावरचे कपडे देऊन टाकतोय यांना. काय पाहिजे अजून? चट्टी देऊ का माझी? वंदे मातरम. तमाम भारतीयांना माझा नमस्कार. मी जितेंद्र भावे, आम आदमी पक्षाचा प्रदेश प्रवक्ता आणि नाशिकमध्ये सुरू असलेल्या ऑपरेशन हॉस्पिटल चळवळीचा प्रवर्तक म्हणा, समन्वयक म्हणा, कोऑर्डिनेटर म्हणा. माझा लढा आज वॉकआउट हॉस्पिटल नाशिक यांच्याबरोबर झाला. कशासाठी होता तो लढा? तर एका रुग्णाचं डिपॉझिट त्याचं त्याला परत मिळावं एवढी साधी मागणी होती. 10 लाख रुपये त्याच्या आईवडिलांचं बिल झालेलं होतं, त्या बिलाची रक्कम अदा झाली होती आणि ह्यांनी बॅरिगेट टाकून ह्याच्या आईवडिलांना स्ट्रेचरवरनं हॉस्पिटलमध्ये येऊ दिलेलं नव्हतं जोपर्यंत 1.5 लाख रुपये त्यांनी डिपॉझिट भरलं नाही. या मुलानं व्याजानं पैसे आणले, उसने पासने करून त्यांनी 1.5 लाख रुपये भरले आणि आईवडिलांना वाचवलं. सख्खा चुलता आणि चुलती 10 दिवसापूर्वी वारले होते आणि वडिलांना ज्या वेळेला ॲडमिट केलं त्यावेळेला चुलते वारलेले आहेत आणि चुलती वारली आहे, आजी वारली आहे, मावशी वारली आहे. तो स्वतः कोविड पॉझिटिव्ह होता. या भावभावनांना कुठेही किंमत नव्हती. पैशाचाच जर तुमचा व्यवहार होता तर अमोल जाधवनी पैशाचा व्यवहार पूर्ण केलेला होता तुमचा आणि त्याची माफक अपेक्षा होती की मला माझे 1.5 लाख रुपये डिपॉझिटचे तसेच्या तसे परत द्या. आणि मी कोणत्या भरोश्यावरती मागत होतो, कोणत्या विश्वासावर मागत होतो, तर 10 लाखाच्या आईवडिलांच्या कमीत कमी